Ari. Ari, काय? चल चल चल. हेलो. इन नए उपकरणों के आने से आम जनता को सुविधा होगी. हालांकि ये काम पूरा होने में अभी कुछ वक्त बाकी है, लेकिन यहाँ के हार्ट सर्जन डॉक्टर अजय राय जी का ये कहना है कि अगले महीने तक ये सुविधाएं उपलब्ध हो जाएंगी. हेलो फर्स्ट फ्लोर लगा. एक्सक्यूज मी. नहीं, अजूनपर्यंत तुमचे रिपोर्ट्स आलेले नाहीये. सिस्टर पेशंटला पुन्हा चेक करतो. तिथे काउंटरवर घेऊन जा, पेशंटचे केस पेपर बनवा. पण हालत नाजूक आहे सर. नाही नाही, तुम्ही तिकडे घेऊन जा, केस पेपर बनवा आधी. हो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे, बाय. तुमची रिसीट. भानुदास काळे. हो. तुमचं आज नुसतं चेकअप होतं ना, काही रिपोर्ट वगैरे सांगितले होते? नाही तसं काही. बरं, 150 रुपये दे. आपलं नाव? मी केशव जोशी. तुम्ही पेशंट आहात का? नाही, मालती. मालती केशव जोशी, माझी पत्नी. आता काही त्रास वगैरे होतोय का? नाही, पण डॉक्टर खैसास म्हणाले की ॲडमिट करा. एकदा डॉक्टर अजय राणा बघू द्या. ॲडमिट? हां, डॉक्टर खैसास म्हणाले की आपल्याकडे काही कार्ड सवलतीमध्ये. हो, पण त्या फुल आहेत. एक काम करा, अजय सर बुधवारी हिंदुजा आणि शुक्रवारी KEM ला असतात, तुम्ही तिकडे ट्राय करा. मुला, मी ठाण्याहून आलो, सकाळी 6 ची लोकल पकडून आलो. बाहेर जवळजवळ 8-1.5 तास गेला, इथे आजपर्यंत सुद्धा 1/2-1/4 तास गेला. हो, तुमचं बरोबर आहे, पण तुम्हाला थांबून आम्ही तरी काय करणार? कारण नसताना सर आम्हाला ओरडतील. मी प्रत्यक्ष असताना भेटू का? अहो, ते अजून आलेले नाही आहेत, आणि ते आले तरी तुम्हाला तेच सांगणार आहेत. हे जनार्दन, इकडे. काय रे? हे बघ, हे चिठ्ठी घेऊन आलेत. ते म्हणतात काय, ते वॉर्डमध्ये ऍडमिट करून घ्या म्हणून. काय करायचं यांचं? कोण तुम्ही पेशंट? नाही रे, त्यांच्या मिसेस पेशंट. मग जागा नाही बोलला ना तू? काय आलो इथून पेशंटला तुमच्या? काय बोलला रे तू? मी म्हंटल हिंदुजा किंवा KEM ला जा ना. हा, मग आजोबा KEM ला जा ना तुम्ही. काय, हिंदुजाला गेलात ना तर तुम्हाला लय महाग पडेल, त्यापेक्षा KEM ला तुमचं काम एकदम स्वस्तामध्ये होईल. हो, पण स्वस्तामध्ये होतं म्हणून तर डॉक्टर गैसास ते मला इथं पाठवलं. 20 कॉटचा वॉर्ड आहे, शिवाय सरकार जागा देतं तेव्हा अशी अट घालतं. आणि कुठं तरी जायचंच आहे, मग इथंच राहिलो म्हणून काय बिघडलं? रिझर्वेशन असं नसतं आजोबा. आणि सरकारला काय जातं सांगायला? हो, 20 खाटा भरायला टाईम लागतो. हे बघा, तुम्ही ते टाईमपास करत बसू नका, त्यापेक्षा हे बाबा त्यांचं पत्र देऊन टाक ना त्यांना. जा तुम्ही KEM ला जा. सावळी, तो 27 नंबरचा 8 नंबरचा पेशंटचं काय? अरे काय आहे, कसं बोलताय तुम्ही? तुमच्या बापाच्या वयाचा आहे तो. मग तरी त्यांना कळतं का नाही? आणि प्रत्येक माणूस जर इथे जागा धरूया लागला तर आम्ही आमचं काम कसं करायचं? हे बघ. हा, पेशंट कोण आहे? प्लीज प्लीज सर, जस्ट वन मोर क्वेश्चन, समथिंग मोर अबाउट युअर इक्विपमेंट. व्हॉट मोर कॅन आय से? लाईक आय हॅव सेड बिफोर, द इक्विपमेंट वी गेटिंग इज स्टेट ऑफ द आर्ट इक्विपमेंट, अँड द कॉमन मॅन इज गोन टू बेनिफिट फ्रॉम इट. सामान्य जनांना याचा खूप फायदा होणार आहे. एक्सक्यूज मी डॉक्टर राय, आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. कुठला सामान्य माणूस? विच कॉमन मॅन आर यू टॉकिंग अबाउट? कॅन यू प्लीज टेल मी? तुमच्या स्टाफला निर्धर सभ्यतेने बोलता येत नाही. हु आर यू? कोण तुम्ही? आय एम अ कॉमन पेशंट, ज्याला तुमच्या हॉस्पिटलची फी परवडत नाही. अहो, पण यात माझा काय दोष आहे मिस्टर? तुम्हाला जर या हॉस्पिटलची फी परवडत नसेल तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जा ना. डोंट गेट ओव्हर एक्साइटेड, ओके? प्लीज कीप दिस ऑफ द रेकॉर्ड. डेफिनेटली. पेशंटशी नीट बोलता पण येत नाही एक डॉक्टर म्हणून, ज्याच्या जोरावर तुम्ही गव्हर्नमेंटकडून एवढ्या सवलती मिळवता. काही काहीच जबाबदारी नाही तुमची? कसे वागवतात तुमचे लोक या आजी आजोबांना? काय सेवा आहे काय? काय नुसता व्यवसाय माजवलाय तुम्ही? तुमच्या चॅरिटीच्या कॉज कशा भरतात अशा? काय जबाबदारी काय तुमची मला सांगा डॉक्टर. और यांना ऍडमिट करा आणि यांच्याकडनं पैसे घेऊ नका. हॅलो, कॅन आय गो नाव? पोलिसांना फोन केला? हो, केलाय सर. जास्ती लक्ष देऊ नका, सायकिक केस आहे. चला आजी, बघतो तुम्हाला कोण ऍडमिट करत नाही. हात नको लावूस चांडाळा. तुझ्यासारख्या गुंडाच्या मेहरबानीपेक्षा मी 800च मरेन. आजी असं काय? एक शब्द बोलू नकोस.
बघितली मी तुझी सगळी थेर. डॉक्टरला पिस्तूल दाखवतोयस? अरे देव मानतो आम्ही त्याला देव. परमेश्वरानंतर नाडीवर बोट ठेवणारा तो एकटाच. त्याला धमकावतोयस? कशाला करतोयस आमच्या उठाठेवी? चला त्याच्या नादी लागू नका. केईएम मध्ये हाच डॉक्टर येणार आहे ना? नाही ना आपली आहे पत. ठीक आहे चला, जीव वाचवणारालाच जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला औषध घेऊ दे, मला नको. सर देयर इज अ ग्राउंड ब्रेकिंग स्टोरी हियर एट श्रेया नर्सिंग होम. सर वेअर इज शेखर? आय हॅव बीन ट्राइंग टू कॉन्टॅक्ट हिम एवर सिन्स. प्लीज सेंड एन ओबी वॅन हियर इमिजिएटली. होस्टेड सिच्युएशन एट द हॉस्पिटल. तुमचा राग बरोबर आहे पण मार्ग चुकीचा होतोय. दमबाजीनं विध्वंसानं प्रश्न झटकन निकालात निघाला असं वाटतं पण ते नुसतं वाटतं. उलट त्यामुळं काही नवीन प्रश्न जरूर निर्माण होतात. माझ्या पत्नीने केईएममध्ये जायचा निर्णय घेऊन प्रश्न कसा झटपट निकालात काढला याला समजूतदारपणा म्हणतात. आणि हा समजूतदारपणा ज्याच्या अंगी आहे तो जनावरांपेक्षा वेगळा आहे म्हणून माणूस. तुझे आभार मानताना सुद्धा या तुझ्या नंतरच्या वर्तनाचा मला खेद वाटतो. विचार कर, विचार कर.